खरं सांगू? खरंच सांगा. मला वाटतं राणी साहेबांना अंदाज आला असावा. नाही, कोणालाच काही अंदाज नाही. मग सगळे आहेत ना बरोबर? म्हणजे देवा मागच्या वेळेसारखी फसकत नको आता. आता पूर्णपणे सावध आहोत, चिंता नाही. सगळे आहेत आपल्या बरोबर 24 जण. आणि 24 जणांना भारी आहे का तो एकटा माणूस? देवा 22 जण होते म्हणजे 2 वाढले. एक शहजादा अकबर आणि दुसरा दुर्गादास राठोड. आणि देवा बाळाजी पंत चिटणीस त्यांचं काय? बाळाजी पंत होती भुसभुशीत जमीन, नांगरायला बी आणि पेरायला बी. बाळाजी पंतांचे चिरंजीव आणि बंधू हे आपल्या बाजूला आहेत. पण देवा बाळाजी पंत चिटणीस पाहिजेत आपल्या बरोबर. त्यांचा कल बघा, ते आले की निरोप द्या मला, मग बोलू आपण. बोलायचं काय आता, करायची वेळ आली आहे. अकबर येणार, येणारी ईद रायगडावर साजरी करणार आणि खीर खुर्मा या वाड्यात शिजणार. हे पक्क. काय करताय बाबा? जे खंडोजीला पत्र लिहितोय. दादाला? हो, वाटलं लिहा बस. मजकूर त्याच्या कौतुकाचं आहे. परवा महाराजांचं प्राण वाचवताना तो आघाडीवर होता असं ऐकण्यात आलं. खरंच सार्थक केलं खंडोजी. शंभू राजांची सावली बनून राहिलाय तो या सह्याद्रीच्या पठारावर. पण बाबा आपण सावली बनायचं तर उन्हात उभं राहावं लागतं आपल्याला. मग काय झालं, उभं राहायचं उन्हात, त्यात काय? आपल्या राजासाठी स्वराज्यासाठी उन्हात उभं राहणं गरजेचं आहे. खंडोजी उभा राहिला याचा मला अभिमान आहे. तूही तसं करावं. अरे आपल्या चिटणीस घराची ओळख निष्ठावंत म्हणून आहे, ती तू अजून टोकदार करावीस या लेखणीसारखी. हे बघा बाबा. औजी स्वराज्याला संसार मान, महाराजांच्या विचारांना अन्न समज. समजायला काय नाही हो, पण त्याने पोट भरलं पाहिजे ना. ते पोटाच काय, मन भरलं पाहिजे. मन मन भरून भूक भागत नाही बाबा. तुला कशाची भूक लागली? तुम्हाला सांगून ते पटेल का? तुमच्या रुमारुमात तर स्वराज्यनिष्ठा भरून उरली. मग त्यात वाईट काय आहे? माझ्यात स्वराज्यनिष्ठा भरली आहे, खंडोजी मध्ये भरली आहे, आणि तुझ्यात ही भरावी. त्यातच आपला मोक्ष आहे. तुमचा मोक्ष आणि आमचा कपाळ मोक्ष. अरे काय बोलतोयस रे तू? मी गेले काही दिवस बघतोय तुझ्या वागण्या बोलण्यात फरक पडलाय. राजांबद्दल स्वराज्याबद्दल तू नीट बोलत नाही आहेस. मग तुम्ही मला नको ते उपदेश करू नका. राजांची सावली हो म्हणालो, हा काय उपदेश झाला? बाबा शंभू राजे राजे आहेत पण वंश परंपरेने. वडील गेल्यानंतर थोरल्या चिरंजीवाकडे सत्ता जाते या नियमाने ते राजे झालेत. पण मला वाटतं राजेपण हे योग्य माणसाच्या हाती जावं. कशावरून ते योग्य नाहीत? अहो तिथे कोकणात त्यांनी दारूचा कारखाना सुरू करायचा चालवलाय आणि दारूसाठी लागणारा नवसागर सुद्धा मागवलाय. माझा याच्यावर विश्वास नाही. तिथे गाळात झालेल्या दारूच्या घागरी जर तुमच्या समोर आणल्या तेव्हा तरी तुम्हाला खरं वाटेल का? आऊजी, आपल्या राजाबद्दल असल्या ऐक्यू गोष्टीवर विश्वास ठेवतोस? नको ठेवूस. अरे आज त्यांच्या पुण्याईने आपण. बाबा पुण्याशील भावनांच्या मेघा मला सतत मारू नका. मी त्यासाठी बांधला जाणार नाहीये हेही लक्षात ठेवा. अरे काय बोलतोयस तू? म्हणून मला अनाजी पंतांचं कौतुक वाटत. मला बघायला मिळावं, माझ्या ओळखी वाढाव्या, माझा भविष्य काळ उन्नत व्हावा म्हणून ते किती सतर्क आहे. परवा एक दिवस त्यांच्या बरोबर महाडला काय गेलास
आणि आज अहो त्या एक दिवसाच्या सहवासात अनाजी पंतांचं मोठे पण मला जाणवलं. एवढा हुशार आणि बुद्धिमान माणूस आपल्या स्वराज्यात आहे हे खरं तर आपलं भाग्य आहे. स्वराज्यातील सुखाला ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायला तयार झालेत. मी सावली झालो तर त्यांची होईल. अगर कुछ लाकर देना है तो अकबर का सर लेकर आओ, बागी अकबर का सर. अबूजान आप ये क्या कह रहे हो? किस पर इतना खफा हो? हम अपने आप से खफा हैं, अपने आप पर गुस्सा निकाल रहे हैं. आप भाईजान का गुस्सा अपने आप पर निकाल रहे हो, अपने आप को सजा दे रहे हो, ये कौन सा इंसाफ है? तुम नहीं जानती शहजादी जीनत, वो दुर्गादास बागी अकबर को गुमराह कर रहा है, बगावत करने पर उकसा रहा है. लेकिन अबूजान भाईजान उनकी बात क्यों मानते हैं? बड़े बड़े ख्वाब, वो भी गलत. दुर्गादास ने अकबर को शहंशाह बनने के ख्वाब दिखाए. जरा सोचो, हमारे जिंदा होते हुए हमारे मौजूदगी में बागी अकबर शहंशाह बनेगा. अबूजान वो आप ही की औलाद है. वो है हमारी औलाद, एक ऐसी औलाद जो गैरों से पनाह मांग रहा है, काफिर संभा से पनाह मांग रहा है. वो पनाह नहीं मांग रहा, वो खैरात मांग रहा है. खैरात, जरा सोचो, आलमगीर औरंगजेब का बेटा एक काफिर से खैरात मांग रहा है. अरे ऐसी औलाद होने से बेहतर ये है कि हम बे औलाद होते. गुस्ताखी मौफ अब्बाजान, लेकिन अगर आप कहे तो ये बंदा दक्खन जाकर भाईजान से सलाह मशवरा करके आपके पास ले आएंगे. हमें अकबर नहीं चाहिए, ना ही हमें उसे मिलना है. अकबर को चाहिए जहन्नुम, उसे दोजख में भेजना चाहिए. अब्बाजान हमें कोशिश तो करनी होगी ना. कोशिश? जीनत बेटा, देख तो संभा का इलाका, उसका मुल्क, और उसके साथ साथ दुर्गादास जो उसके इर्द गिर्द चट्टान की तरह खड़ा है. ऐसे में हम कैसे पहुंचेंगे बागी अकबर के पास? अबूजान, अगर आप हुकुम करो तो कोई है जो आपका काम कर सकता है. कौन है वो सूरमा जो अपनी जान हथेली पर रखकर ऐसा जोखिम उठा सकता है? काम तो होने दीजिए, आप खुद अपने बंदे को पहचान जाएंगे. संधी तशी अत्यंत दुर्मिळ, म्हणजे जवळजवळ मिळतच नाही. पण आपलं भाग्य थोर. अंगाशी एकदम बराबर बोलला बघा. अवा ऐकता, अकबर झालून काय येतो? शंभूराजे त्या शेरखानाच्या लढाईत गुंतून काय राहत्यात? लढाई मोठी अटीतटीची सुरू आहे पंत. तरी अजून 2 हप्ते तरी जंग जारी राहील, त्याचा आपण फायदा घ्यायचा. देवा, आमचं ठीक आहे, पण बाकीची मंडळी अजून इथे दिसत नाही. सगळेच गडावर आले तर ती संशयाला जागा. आपल्यात सामील असलेल्या समद्यासनी सांगितलंय, निरोप आला की दिरंगाई करायची नाही म्हणून. हा, एकदा का आपण सगळे अकबराच्या समोर येऊन उभे राहिलो, त्याची खात्री पटली की पाचाडचा बंदोबस्त करायचा. सरदारांना मी 10,000 मोहरा देण्याचं कबूल केलंय, म्हणजे अकबराला येण्यास आडकाठी होणार नाही. एकदा का त्याचं शाही कदम चित दरवाजा समोर आलं आणि त्यानं पायरीवर पाय ठेवलं की आपण जिंकलोच. काय चित्र असेल ना ते. अकबर रायगडावर येतोय. आऊजी, तुमच्यावर एक जबाबदारी, अकबराची पालखी मात्र साजेशी बनवा. रुमशांचं कापड वापरा त्यासाठी. ते चिकंदोजी कापड चांगलं. तुम्ही? हो. एवढी कापडाची चर्चा काय बस्ता बांधताय की काय? कोणाचं लग्न आहे? तुम्हाला कशाला पाहिजे ते उठा ठेवी, निघा. आणि आम्ही इथे असताना येत जाऊ नका, कळलं? चुकलंच आमचं. निघा.
देवा कापड कोणतं हवं ते आणू, पण कापडाबरोबर आपल्या धसाड्या निघणार नाहीत एवढं बघा. ओ काय म्हणताय पंत, आपल्या का धसाड्या निघतील? हे पहा, मी योजनेत नाचा पाडा म्हणत नाही, पण मला एकच शंका आहे, अकबराच्या जीवावर एवढी मोठी उडी घेणं योग्य आहे का? आहे, योग्य आहे. आणि पंत, मी स्वतः अकबराच्या तळावर जाऊन आलोय. आलमगीराचा पुत्र पंतांना हाताशी धरून आदबीन आत घेऊन गेला, तेवढी विचारपूस. ते अकबराचं झालं, पण देवा शंभूराजेंना कळलं तर काय होईल याचाही विचार करा. आणि खरं सांगू का, शंभूराजे स्वराज्य द्रोहाला दयामाया दाखवत नाहीत, भयंकर संतापतात ते. आज हम बहुत खुश हैं राणा जी. शहंशाह सदा खुश रहे. जीनत आपा से हमारी बात हो गई. आप तो जानते हैं ना, चुनिंदा फौज का दस्ता बहुत जल्द रवाना हो रहा है हमारे लिए. हमें हर वो मुमकिन मदद मिलने वाली है. हाँ, लेकिन उससे होगा क्या? आपका मतलब? साफ है शहंशाह, आप हासिल क्या करना चाहते हैं? अब हम और इंतजार नहीं करेंगे. मुगलिया फौज हमारे साथ है, हमारा हौसला बुलंद है, आप हमारे साथ हैं. अब हम दक्खन को हासिल करके ही रहेंगे. और वैसे भी अनाजी पंत भी तो हमारे साथ ही शामिल हैं. अनाजी पंत ना आए तो? ना आए तो ना सही, हमें कोई फिक्र नहीं, हमें परवाह नहीं है अनाजी की. शंभू राजे आपके बचपन के दोस्त हैं, आपका सारा संभार अब उन्हीं के वास्ते. आपका तो उन्होंने बाल भी बाका नहीं होने दिया, तो जिसने आपकी हर जरूरत, आपका रुतबा संभाल के रखा, आप उन्हीं से दगा करोगे? दगा करने पर खुद शंभू राजे ने हमें मजबूर किया है. बस अब हम और इंतजार नहीं करेंगे. अगर हमें शंभू राजा से टकराना पड़ा तो भी हमें कोई परवाह नहीं. आप जानते हैं ना शहंशाह, शंभूराजे राजा नहीं, छावा है. छावा शेर का बच्चा, ये बात कभी मत भूलना. आप हमें डरा रहे हैं राणा जी? नहीं शहंशाह, नहीं, हम तो आपके सामने परिस्थिति रख रहे हैं. शेर खान की क्या हालत हुई जानते हैं ना? विश्वासघात, झूठ, फरेब, इससे शंभूराजे को घनी नफरत है. ये राजनीति है राणा जी, राजनीति. और हमें जीना तापा की रुझानात जच गई है, उसी ख्यालात पर चलेंगे हम, इसके आगे कोई बहस नहीं होगी. हाँ, लेकिन खुदा हाफिज. अजून बैठक सुटली नाही वाटत. निघालोय हो, पण म्हटलं जाताना सुपारीची दोन खांड तोंडात टाकावी. अहो मग टाका. आणि मग विचार बदलला, म्हटलं पान खावं, विडा संपवून मग निघावं, कारण गडावर पान तंबाखू खाऊन कोण थुकत नाही. थांबा, मी देते विडा लावून. तुम्ही? नको नको. असू द्या हो, म्हणजे लवकर जाल सदरेवर. काय लवकर जा, लवकर जा. तुमचं काही काम आहे का इथे? नाही ना. मग काय टुमणं लावलंय सारखं? जा निघा, पोचा. काय चाललंय? काय ठेवा तू विडा, ठेवा. मी आपली मदत करत होते. पण तुमचा सदरेवर जाण्याशी काय मतलब? गडावर मारुतीला ही रुईची माळ घेऊन जा, म्हणजे जाता जाता म्हणून म्हणत होते. ठीक आहे, माळ अर्पण करतो मग सदरेवर जातो. पण मारुती मला पावेल ना? पावेल हो. भक्तांना पावतो
आणि पटलं नाही तर शेपटाचा तडाखाही देतो. द्या इकडे. मला पंतांची लक्षणं काही ठीक दिसत नाही. आमच्या वाड्याच्या आडखोलीत त्यांनी कसला तरी लाकडाचा सापळा तयार केला. बोलण्यातून एकदा आलं की चक्रव्यूह आहे. माफी असावी राणी साहेब. काय झालं राणी साहेब? कविराज, काहीतरी अनाकलनीय घडतंय असं वाटतंय आम्हाला. मतलब? गडावरची हालचाल तितकीशी नेहमीसारखी वाटत नाही हो. परंतु असं तर काहीच नाहीये. गडावर कधी न येणारी माणसं सरदार दिसतायत आम्हाला. कदाचित कामानिमित्त आले असतील. नाही कविराज, ही हालचाल नेहमीची वाटत नाही आम्हाला. कविराज, तुम्ही असं करा, राजांना खलिता पाठवा, त्यांना सावधगिरीचा इशारा द्या आणि गडावर येण्यास सांगा. अजून कसे आले नाहीत बाळाजी पंत? यायला पाहिजेत ते, बघू. अरे बाळाजी पंत झाले, पेशवे सुरनीस, त्यांची कमतरता जाणवणार देवा. मला पेशवे सुरनीसांची चिंता नाही. बाळाजी पंत आले म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. पण काय वाटत, येतील? यायला पाहिजेत. आपण वातावरणच असं केलंय की बाळाजी पंतांनी स्वतःच्या पायानं चालत यायला पाहिजे असं. पर तुम्ही मारलेला तिड्यात ते सापडतल्याची खात्री केली का? नाहीतर आपण इथं वाट बघत बसायचो आणि वाटाण्याच्या अक्षता तेलावर जायचे. ऐकलं का? येणार बाळाजी पंत, येणार. मी मर्म शोधून वर्मी घाव घातलाय. एक लक्षात घ्या, बाळाजी पंतांना आपल्या जीवापेक्षा प्यारी आहे ती चिटणीसी. ती हातून जाते म्हटलं की अवतार खाल्लास. अस म्हणून दादाजी देशपांडे नावाचं बुजगावनं उभं केलंय तुम्ही बाळाजी पंतांच्या मोर. होय होय. आणि ते बुजगावनं बघून बिथरलेत ते. आपलं काम झालं, आपण बाशिंग बांधलेलं आहे. पंत आवजी, या या या. आणि बाळाजी पंत आलेत, बाहेर उभे आहे. बाहेर का? बाळाजी पंत अहो या. बाळाजी पंत, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. या. या या. अहो कवा धरणं तुमचीच वाट बघत होतो. मला तर वाटलं होतं ही लढाई तुमच्या शिवायच लढावी लागणार, पण देवा तुम्ही आलात. बाळाजी पंत आले, आपल्या सोबत सत्य आले. आता चिंता नाही, आता आपण अकबराला केव्हाही भेटू शकतो. नाही पण एक सांगा, आपण जे करतोय ते योग्य आहे ना? आपण योग्यच करतोय. आणि जर तुम्हाला चुकीचं वाटलं तर कान धरायचा मान आपलाच आहे. कसं आहे, मी नेहमी अन्यायाविरुद्ध लढलोय, म्हणजे सत्याने वागलोय. पण कलशानं असं राजकारण करायला नको होतं. पण तरीही पुन्हा पुन्हा विचार करा. आता विचार करायचा तो अकबरासमोर. निघूयात का मग? हा का थांबलोय आता? अहो सुरनीस आणि न्यायाधीश म्हणजे आबाजी सोनदेव आणि प्रल्हाद पंत निराजी. आबाजी सोनदेवांना आपण गृहीत धरलंच नाही. त्यांचं झुकतं माप हे राजांच्या बाजूला,
आणि प्रल्हाद पंत तर आपल्या बाजूला आहेतच, पण केव्हा? आपण सफल झाल्यावर, तशी सगळी कल्पना आहे त्यांना. आणि हंबीरराव कशाला नाव काढताय त्यांचं इथं? तो काय माणूस आहे का? मागच्या वेळेस त्यानेच आपल्याला दावणीला लावलं होतं. पण अकबर विचारतील आपल्याला पंत, अष्टप्रधानातील सुरणीस न्यायाधीश पेशवे कुठे आहे म्हणून. मग अकबराला दाखवणार पेशवा आणि सुरणीस. पंत अहो काय जादू करणार का तिथं? हो जादूच करणार. अकबरासमोर पेशवा आणि सुरणीस उभा करणार. कुणाला उभं करणार सुरणीस म्हणून? आवजीला. आ आवजी? हो आजपासून आवजी पंत सुरणीस. पण देवा हे फसवल्यासारखं होणार. हो फसवायचंच तर आहे. आपल्याला कुठे अकबरासमोर सत्याचा खेळ खेळायचा? मग जमून जाईल ना. हो आपण म्हणू तो सुरणीस, आपण सांगू तो पेशवा. दादा मागच्या जन्मी तू बृहस्पतीच्या रथाच चाक असणार. केवढा वेग, केवढं पळणं, केवढं धावणं, हे कोणालाही जमणं नाही बर का. मला कौतुक नको, परिणाम पाहिजे. सर्वांनी आपला मोहरा अकबराकडे वळवा. आम्ही निश्चित सांगतो हा दिशाभूल करण्याचाच प्रयत्न आहे. कोणाची दिशाभूल? आपली दिशाभूल, महाराजांची दिशाभूल. अनाजी पंतांवर तुमचा संशय आहे का? हो, कारण त्यांनी त्यांच्या वाड्यात जो सापळा तयार केला आहे तो आम्ही आमच्या नजरेनं बघितलाय. आणि आम्हाला हे खुद्द कावेरीबाईंनी सांगितलंय. त्यांना स्वतःला या सर्व गोष्टींचा संशय आला आहे. कावेरीबाईंनाच संशय आलाय? हो कविराज. आणि कावेरीबाईंना संशय आलाय म्हणजे निश्चितच अनाजी पंतांचा हेतू चांगला नसणार. जरूर त्या यंत्रात काहीतरी रहस्य भरून राहिले. रहस्य? हो रहस्य. आणि स्वराज्य घाताचं रहस्य, कारण त्याच ठिकाणी आमची आणि अनाजी पंतांची भेट झाली. पण त्यांनी त्या यंत्राबद्दल दिलेली सफाई ही न पटणारी होती. शिवाय त्यांचे डोळे काहीतरी लपवत आहेत हे स्पष्टपणे दिसत होत. कविराज ते यंत्र नक्कीच कटकारस्थानांचं साक्षीदार असणार. हे आमच्या अवनतीचं प्रतीक. सुरणीस होतो मुजुमदार झालो, वरून खाली गसरगुंडी. खर तर हे मी दिवाणखान्यातच ठेवणार होतो, पण म्हणतात ना सल नेहमी आत ठेवावा. मुळातच हे असलं यंत्र ज्याला कावेरीबाई सापळा म्हणतात ते घरात बनवण्याचं कारणच काय? कदाचित स्वराज्यावर कशी चाल करायची, राजावर कशी कशी मात करायची याची ही योजना असू शकते. असू शकते, सध्याचं वातावरण पाहता हे शक्य आहे. तुम्ही सतर्क राहा. जी. आम्ही सोयरा मातोश्रींना याबद्दल विचारणा करतो. नकळत त्यांच्याकडून काही माग मिळेल. कदाचित त्यांना कल्पना असू शकते. हमारी बात समझने की कोशिश कर लेते शहंशाह. नहीं दुर्गादास जी,
अब हम ना ही कुछ समझना चाहते हैं और ना ही कुछ सोचना चाहते। आपने घणो इंतजार कियो है, हर बार हमारी बात मानी। अब भी हम आपकी बात मानते हैं, लेकिन वक्त का तकाजा कुछ और ही कहता है। के मतलब? हमारी एक सोच है राणा जी, और ये हम हमेशा कहते आए, किसी से बदला लेने में जल्दबाजी नहीं करनी चाहिए और नेकी करने में देर नहीं। शंभू राजे के साथ तो हमारी नेकी है। शंभू राजे का नाम आप ना लें तो बेहतर होगा राणा जी। क्यों? उन्होंने हमें किसी नतीजे पर पहुंचने नहीं दिया और आज हमें हमारी मंजिल सामने नजर आती है। लेकिन वो तो देखिए राणा जी, शंभू राजे का नाम लेकर हमें रोकिए मत। हमें इंतजार है केवल अनाजी पंत और हीरोजी फर्जन का। देखिए, वो अनाजी और हीरोजी की बात पर हमें बिल्कुल भरोसा नहीं है। ना ही हमें, हम अनाजी पंत हीरोजी फर्जन पर उनके एतबार पर नहीं, हम ये जोखिम उठा रहे हैं जीनत आपा के दिलाए हुए भरोसे पर। वो सारे इंतजाम कर चुकी होंगी, अब हम मुंह तो नहीं मोड़ सकते ना। शहजादी का आपके लिए जो प्यार है उसकी कदर हम भी करते हैं शहनशाह, लेकिन लेकिन राणा जी वो आस लगाए बैठी है। हमें जल्द से जल्द उन्हें पैगाम पहुंचाना होगा। वो तो हमारी हाँ ही समझ कर बैठी है। अबू जान को समझाया होगा, फौज और असले पहुंचाने का पूरा इंतजाम कर चुकी होंगी वो। फिर भी अगर आप एक बार और सोच लेते तो। नहीं राणा जी, अब वक्त नहीं रहा है सोचने का। हमने निशाना साध लिया, बस पल भर की देरी, तीर कमान से निकल चुका है राणा जी। प्रणाम पंत। तू वर्दी न देता? हो, राणी साहेबांचा निरोप घेऊन आलोय, बोलवलंय। आत्ता? हो आत्ता, अभी सदरेवर मसलत आहे। पण बघ, हे अगोदर सांगायचं, आता आम्ही गड उतार होतोय। म्हणजे तुम्ही कुठे जाणार हे मी नाही विचारणार? आम्ही स्वराज्याच्या कामासाठी चाललोय। मग तुम्ही परवाना घेतला असेलच? परवाना नाही आहे। परवाना नाही घेतला, मग कोणाच्या परवानगीनं गड उतार होत आहे का? कोणाच्या कानावर घातलंय का? आता कोणाच्या कानावर घालायला पाहिजे का? मी शिरस्ता सांगितला, पण मंत्री आहात, जाणं न जाणं तुमच्या हातात, परंतु आता राणीसाहेबांना भेटूनच जा। असं कसं भेटून जा? आणि आल्यानंतर भेटता येईलच की। हो की, मग हे तुम्हीच राणीसाहेबांना सांगा आणि बजा जिकडे जायचे तिकडे। आत्ता चला या। अरे वा, या कलुषण कविता लिवायचं सोडल्यात वाटत। आता हळूहळू आपल्यावरच अधिकार गाजवायला लागलाय। एक दिवस सहन करा ना, याला नांगराला जुपलानं झोडपून काढला तर हा अनाजी पंत नाही। आदाब बाबूजान। आदाब शहजादी जीनत, बात क्या है आज? अब बहुत खुश नजर आ रही। खुश क्यों नहीं होंगे अबूजान, आपका काम पूरा हो गया है। कौन सा काम? किसकी बात कर रही हैं? दक्खन पर आपकी बड़ी हसरतें लगी रहती थी। वो दक्खन आपके कदमों में होगा, आपने कहा था ना? कहा तो था, हर वक्त कहते हैं, इरादा भी वही है। तो समझ लीजिए इरादा पूरा होने को है। मतलब? पैगाम आ गया है। पैगाम? भाईजान का पैगाम। वो काफिर संभा से बगावत करने को तैयार है। दक्खन जीतकर वो आपके कदमों में पेश करेंगे। इंशाल्लाह। मगर शहजादी, आपको ये बात कैसे पता चली? वो मत पूछिए, हमें नाम बताने की इजाजत नहीं है। चलिए रहने देते हैं, मगर एक बात बताइए, कहीं उस पैगाम पहुंचाने वाले का नाम शहजादी जीनत तो नहीं? अबूजान, शहजादी आपको यह काम नहीं करना चाहिए। अबूजान, हम आपको और भाईजान को साथ देखना चाहते हैं,
हमारे घर की खुशियां चाहते हैं। सिनत बेटा, हम आपके जज्बात को जानते हैं, उनकी कदर भी करते हैं, लेकिन फिर भी आपने जो काम किया है ना वो गलत। कुसूर माफी अब्बा जान। शहजादी, आपने ये गलती दूसरी बार की। पहली बार आप अपने भाईजान को मिलने के लिए राजपूतों के छावनी में गई थी, और अब ये दूसरी बार काफिरों के मुल्क में। दोबारा ये गलती मत दोहराइए। जी अब्बू जान। फिर भी आपने जो किया है वो वाकई काबिले तारीफ। काम आपने किया है उसके लिए अपने अब्बू जान की तरफ से एक छोटा सा तोहफा। अब्बू जान, हम अजमेर जाएंगे, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती की दरगाह पर सजदा करेंगे, चादर चढ़ाएंगे, अल्लाह ताला से दुआ मांगेंगे। खैरात बांट। इतनी खुशी मिली आपको? माशाल्लाह। अब जाइए, अपने कमरे में आराम कीजिए। इजाजत। हमारे परदादा शहनशाह जलालुद्दीन अकबर अजमेर शरीफ गए थे ये मन्नत मांगने की उन्हें एक औलाद नसीब हो। हम भी जाएंगे अजमेर शरीफ मन्नत मांगने, अपनी औलाद की उम्र दराज को खत्म करने के लिए। हमारी औलाद अकबर एक बागी जिंदा रहे, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे। अकबर हमसे मिलने आएगा ना, सैकड़ों तलवारें बरसेंगी उस पे। उसका इंतकाल हो इंशाल्लाह।